वेलकम टू प्रणालीज किचन। तुम्ही जर माझं चॅनल सबस्क्राइब केलं नसाल तर तुम्ही आधी ते सबस्क्राइब करा, त्याच्याच बाजूला जे बेल आयकॉन आहे ते तुम्ही प्रेस करा, म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन येईल, म्हणजे तुम्ही माझे व्हिडिओ पटकन बघू शकता, तुम्हाला सर्च करायची गरज लागणार नाही। आणि चला तर मग आपण आपली रेसिपी सुरू करूया। कोकोनटचे मस्त चॉकलेटचे बॉल रेडी आहेत खाण्यासाठी, तर आपण आता ते बघूया कसे बनवले ते। अतिशय साधी सोपी आणि सिंपल अशी रेसिपी आहे, चला तर मग पटकन बघूया। कोकोनट चॉकलेट बॉल बनवण्यासाठी आपण सुरू करूया। तर इथे आता मी हे मोठं असं छान असं बोल घेतलेलं आहे, तर त्याच्यामध्ये हे मी खोबरं मिक्सरला लावून घेतलेलं, अर्धी वाटी खोबरं आहे हे। नंतर आपण त्याच्यामध्ये हे जे 2 चमचे मी नटेला टाकणार आहे, तुमच्याकडे जर डार्क चॉकलेट असेल तुम्ही ते सुद्धा वापरू शकता, नटेला हेल्दी असतं कारण त्याच्यामध्ये हेझलनट्स असतात, तर मुलांसाठी ते चांगले। तर 2 चमचे मी ते टाकते त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर माझ्याकडे इथे हे कंडेन्स मिल्क आहे, तर ते मिल्कसुद्धा आपण थोडं करून टाकणार आहोत। आता मी अर्ध्या तासानंतर फ्रीजमधून मिक्सर काढलेलं आहे, तर आता थोडंसं छान असं घट्टसर झालं आहे ते, आणि जर ते घट्ट नसेल तर त्याच्यात तुम्ही थोडंसं कोकोनट ग्रेटेड कोकोनट अजून ॲड करू शकता। तर इथे मी हे खोबरं घेतलेलं आहे, ग्रेटेड कोकोनट घेतलेलं आहे, आणि इथे मी हा ड्रायफ्रूटचा चुरा करून घेतलेला आहे पूर्ण। आता मी हे थोडे करून चॉकलेटचे बॉल असे करून घेणार आहे, कोकोनट चॉकलेटचे बॉल। आपण आता ते मस्तपैकी ते वळत आहेत चांगले, तर ते आता एक त्याच्यामध्ये ठेवूया। तुमच्याकडे कपकेकचे जरी असतील तरीसुद्धा त्याच्यामध्ये छान लागतं, रक्षाबंधनच्या दिवशी जर लहान मुलांना ही अशी घरगुती छान कोकोनटची बर्फी करून दिली तरीही हेल्दी आणि अतिशय उत्तम। तर आता हे मी 2 केलेले आहेत, तर हा जो दुसरा आहे तो या कोकोनटमध्ये असं छान असं घोळवून घ्यायचं पूर्ण। आणि आपण ते पूर्ण याच्यात ठेवून देऊया। तर आता अजून घ्यायचे तसेच आपण छान असे बोल करून घेऊया। मस्त असं घट्ट झाले ते फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे। आणि आता मी ते हा ड्रायफ्रूटचा चुरा घेतलाय, तर त्या ड्रायफ्रूटच्या चुऱ्यामध्ये सुद्धा हे मुलांना अतिशय खूप असं हेल्दी होतं, हे त्याच्यात ठेवून देऊया। अशा प्रकारे आपण अजून थोडेसे करून घ्यायचे। साधी सोपी सिंपल आणि छान असं कोकोनट चॉकलेटचे बॉल रेडी होतात, तर तुम्हाला हवं त्या शेपमध्ये सुद्धा तुम्ही करू शकता। तर आपण आता ते त्याच्यामध्ये असे चांगले मिक्स करून घेऊया। दोन प्लेन केलेत, आपण आता अजून एक मस्तपैकी ड्रायफ्रूटचा करून घेऊया। आपले हाताने छान पैकी असे चॉकलेट कोकोनटचे बॉल रेडी आहेत खाण्यासाठी बॉल। तर तुम्हाला आता हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि मुलांनाही तुम्ही अशी हेल्दी रेसिपी बनवून देऊ शकता रक्षाबंधनच्या दिवशी छान अशी। हे रेडी झाल्यानंतर नेहमी फ्रीजमध्ये ठेवायचं, ते बाहेर ठेवायचे नाहीत, आणि ज्यावेळी खायचं असतं त्यावेळेस ते बाहेर काढायचे। तुम्ही कोकोनटची बर्फी याचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर तुम्ही तो नक्की चेक करून घ्या। कलरफुल कोकोनटची बर्फीचासुद्धा मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तुम्ही चेक करून घ्या। तर तुम्ही हा माझा व्हिडिओ वेळात वेळ काढून बघितल्याबद्दल धन्यवाद।